नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी नूडल्सची रेसिपी शेअर करणार आहे, याला चाऊमीनसुद्धा म्हणतात. तर मी इथे काही भाज्या घेतल्या आहे आणि पाणी उकळायला ठेवलं आहे. तर या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाकून घ्या. आता याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार सुरुवातीला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण मीठ पुन्हा भाज्या शिजवताना पण टाकणार आहोत. आता हे जे नूडल्स मी घेतले आहे ते पाणी गरम झाल्यावर थोडं उकळी यायला लागल्यावर हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मी गरम झाल्यावरच टाकलेले आहेत हे. साईड बाय साईड ह्या आपण इथे भाज्या कापून घ्यायच्या आहे. तर कांदा हा मी उभा कापून घेतलेला आहे. तुम्ही पण तुमच्या याच्यानुसार कापून घेऊ शकता. शक्यतो उभ्याच भाज्या कापून घ्या. टोमॅटो पण मी इथे बारीक पण उभा असा कापून घेतला आहे. साईड बाय साईड नूडल्ससुद्धा चेक करत रहा. आपल्याला हे नूडल्स जास्त शिजवायचेही नाही आहे. आता इथे शिमला मिरची पण मी उभी कापून घेतलेली आहे. शक्यतो ह्या सगळ्या भाज्या आपण उभ्याच अशा कापून घेणार आहे. चला तर हे माझी नूडल्स पण आता 80% शिजलेले आहेत. आता याला मी जास्त शिजवून घेणार नाही. आता मी गॅस बंद करून हे थोडेसे थंड होऊन देणार. आपल्याला कोबी जास्त जाडसर नको आहे आणि जास्त बारीकही नको आहे. म्हणून मी इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसा कापून घेतला आहे. तर अशाच पद्धतीने कोबीसुद्धा तुम्हाला उभा कापून घ्यायचा आहे. आता आपले नूडल जे शिजलेले आहेत ते आपण चाळणीमध्ये काढून घेऊ आणि थोडेसे थंड होऊन देऊ. आता इथे जर तुमचे नूडल्स जास्त शिजले गेले असतील तर तुम्ही याच्यावर थंड पाणी टाकून गार करून घ्या. आता तुम्ही इथे बघू शकता माझ्या काही भाज्या कापल्या गेल्या आहेत आणि काही बाकी आहे. तर मी ते कापून घेत आहे. आता इथे गाजरसुद्धा तुम्हाला उभाच कापून घ्यायचा आहे, कारण तो जास्त शिजला जाणार नाही आणि गाजरमध्ये थोडासा क्रंचीपणा असला तर तो खायलाही व्यवस्थित लागतं. तर तुम्ही इथे बघू शकता मी कसं कापून घेत आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला गाजरही कापून घ्यायचं आहे. आणि शेवटला ही कांद्याची पातही मी कापून घेतली आहे. चला तर माझ्या सगळ्या भाज्या कापून झाल्या आहेत. टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, कांद्याची पात, गाजर आणि कोबी. आता मी इथे थोडंसं लसूण कापून घेतलेलं आहे बारीक आणि अद्रकसुद्धा मी किसून घेतलं आहे. इथे तुम्ही अद्रक लसूणची पेस्टसुद्धा वापरू शकता. आता कढई गरम करून मी त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. आता ह्या तेलामध्ये सगळ्यात आधी आपल्याला लसूण आणि अद्रक थोडंसं लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. जेव्हा कलर चेंज होईल तेव्हा त्याच्यामध्ये जो उभा कापून घेतलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा. आता कांदा थोडासा कच्चापणा जाईपर्यंत कांद्याला परतून बाकीच्या उरलेल्या सगळ्या भाज्या आता आपण एकसाथ टाकून घेणार आहे. आता ह्या भाज्या तुम्हाला जास्त शिजवायच्या नसेल तरीही चालेल. याच्यामध्ये क्रंचीपणा ठेवायचा असेल तर ह्या भाज्या आपल्याला 80% शिजवून घ्यायच्या आहे. ह्या भाज्या जास्त शिजवायच्या नाही. आता ह्या मी सगळं प्रॉपरली मिक्स करून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपण सुरुवातीलाही मीठ टाकलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. टोमॅटो सॉस, नंतर रेड चिली सॉस आणि आता सोया सॉस. तर ही तिन्ही सॉस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि थोडंसं तिखटपणा आणण्यासाठी मी इथे लाल मिरची पावडर टाकली आहे. आणि आता मी इथे सगळ्या भाज्या प्रॉपरली मिक्स करून घेतलं आहे. मसालेसुद्धा मिक्स केले आणि सॉसेससुद्धा मिक्स करून झाले.
आता जे आपले नूडल्स तयार होते ते नूडल्स आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. सुरुवातीला हे मिक्स करायला थोडंसं अवघड जातं, कारण आता मी ही गोल कढई घेतली आहे त्यामुळे मी हे टॉस पण करू शकणार नाही. तर त्यामुळे मी 2 चमच्याच्या साह्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. अशाच प्रकारे थोडंसं बारीक गॅसवर याला कंटिन्यू मिक्स करत रहा. तुम्ही बघू शकता याला किती छान कलर पण आलेला आहे. आणि आता शेवटला याच्यावर हिरवी पात, कांद्याची पात जी कापून ठेवली होती ती टाकून मिक्स करून घ्या. आणि जास्तीत जास्त 1 ते 2 मिनटं याला परतवा, कारण आता हे आपले रेडी झाले आहे, याला जास्त शिजवायचीही गरज नाही. तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसत आहेत हे नूडल्स, आणि खायलाही खूप टेस्टी होतात, एकदम बाहेरच्यासारखे. चला तर मग सर्व करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.